नमस्कार मैत्रिणी, मी प्रियंका आणि माझ्या तुमची मैत्रीण या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आजची जी आपली रेसिपी आहे ती म्हणजे क्रिस्पी मेदूवडे. आणि हे मेदूवडे तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. अतिशय सॉफ्ट आणि बाहेरून क्रिस्पी असे मेदूवडे या ठिकाणी बनून तयार होतात. तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर चला तर मैत्रिणी, आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, सोबतच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. तर क्रिस्पी मेदू वडे बनवण्यासाठी या ठिकाणी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि याला 4 ते 5 तास व्यवस्थित भिजत घातलेली आहे. तुम्ही बघू शकता डाळ आपली या ठिकाणी व्यवस्थित भिजलेली आहे. तर आपल्याला आता काय करायचं आहे, मिक्सरमधून डाळ छान बारीक करून घ्यायची आहे. आणि डाळ बारीक करताना शक्यतोवर आपल्याला फार कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची आहे. तर बघू शकता या ठिकाणी डाळ मी व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे आणि डाळ बारीक करताना मी खूप कमी पाणी या ठिकाणी वापरलेलं आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. आणि या ठिकाणी मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये अजून तुम्हाला वाटलंच कोथिंबीर, मिरच्या, कांदासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. पण असेसुद्धा साधे वडे पण सुद्धा हे छान क्रिस्पी टेस्टी होतात. तर मी या ठिकाणी अशा प्रकारचं काही यामध्ये ॲड केलेलं नाही, तुम्ही ॲड करू शकता. तर सगळं बॅटर आपल्याला छान फ्लफी होतपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला मी छान फ्लफी होतपर्यंत 10 मिनिटं याला हातानेच व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 छोटा चमचा ठिकाणी मी बेकिंग सोडा घेतलेला आहे. तर तो आपल्याला यामध्ये टाकून याला पुन्हा एका डायरेक्शनमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी सोडा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. तर आपलं बॅटर या ठिकाणी फ्लफी झालं की नाही कसं ओळखायचं, तर एका बाऊलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. तर थोडं मिश्रण आपल्याला यामध्ये पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर बघू शकता बॅटर आपलं वर आलेलं आहे. तर याचा अर्थ आपलं बॅटर छान या ठिकाणी मेदू वड्यासाठी परफेक्ट तयार झालेलं आहे. तर आपण आता मेदू वडे तयार करून घेऊया. तर गॅसवर मी या ठिकाणी गरम करायला तेल ठेवलेलं आहे. तेल आपलं या ठिकाणी गरम झालेलं आहे. त्यानंतर मी अशा प्रकारची एक चाळणी घेतलेली आहे. जर तुमच्याकडे चहा गळ्याची छोटी चाळणी असेल तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. तर ह्या चाळणीला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडं बॅटर आपल्याला घ्यायचं आहे. यावर याला व्यवस्थित आपल्याला शेप द्यायचा आहे. असं मधून आपल्याला एक होल करून घ्यायचं आहे आणि याला असं तेलात सोडायचं आहे. तर तेल आपलं या ठिकाणी छान गरम पाहिजे. तर बघू शकता मी या ठिकाणी एक मेदूवडा टाकलेला आहे. मेदूवड्याचा साईज मोठा असल्यामुळे मी एकच तेलामध्ये सोडलेला आहे. त्यानंतर याला छान क्रिस्पी होतपर्यंत म्हणजे ब्राऊन कलर येतपर्यंत आपण याला छान शिजवून घेऊया तेलामध्ये. आणि मेदूवडा आपला छान क्रिस्पी तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आणि याला कलर पण छान ब्राऊन कलर आलेला आहे. तरी मी याला तेलामधून काढून घेते. तर पुन्हा एक आपण अशाच पद्धतीने करून घेऊया. बघू शकता मैत्रिणींनो या ठिकाणी आपले मेदू वडे अगदी खाण्यासाठी रेडी आहे. तुम्ही याला सांबारासोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत सुद्धा याला खाऊ शकता. अतिशय क्रिस्पी बाहेरून क्रिस्पी आणि आतमधून असे सॉफ्ट या ठिकाणी मेदू वडे तयार झालेले आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली, छान वाटली असेल नेहमीप्रमाणे लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला क्लिक करायला मात्र विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर. तोपर्यंत धन्यवाद.